मनोरेथे भाजपतर्फे दूध यलगार आंदोलन पालघर तालुक्यातील मनोरेथे दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनोरे येथील बिरसा मुंडा चौक येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व दूध उत्पादक वर्गाला दिलासा मिळाला पाहिजे, गायीच्या दुधाला 30 रुपये भाव द्यावा, दूध उत्पादकांना 10 रुपये प्रति लिटर अनुदान देऊन ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, दुधाच्या भुकटीच्या निर्यातीवर 50 रुपये अनुदान द्यावे अशा मागण्या घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी संतोष जनाठे पालघर जिल्हा संघटक सरचिटणीस सुमती जैन, पालघर जिल्हा कोषाध्यक्ष संतोष गिंबल, तालुका सरचिटणीस अंजली कडू, भरत काळे, अर्चना पाटील, संतोष लोखंडे, प्रकाश जैन, मंगेश गोंड, दामोदर कासट, योगेश भुया, चेतन शेलार व सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, डहाणू। लिटरने खरेदी केली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या, त्याच पद्धतीच्या मागण्या आज अशाच पद्धतीच्या मागण्या संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राज्य सरकारकडनं करत आहोत। जर यांनी अशा पद्धतीच्या आंदोलनाचा जर आज दखल घेतली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्रव्यापी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। धन्यवाद।